हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शोध नमस्कार टीम म्हणजे नक्की काय एकदा एक, एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावामध्ये कारखान्यासाठी साईड साथ बघायला गेला होता रस्ता कच्चा खडबडीत होता काही ठिकाणी रस्त्यामध्ये पाणी साठलं होतं खूप चिखल झाला होता येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडीतनं खाली उतरला त्याला थोड्या अंतरावरून एक म्हातारे शेतकरी बाबा येताना दिसले त्याने त्या शेतकरी बाबांना थांबवलं गाडी चिखलात रुतल्याचं सांगितलं आणि मदत करण्याची विनंती केली शेतकरी बाबा गाडीजवळ आले पाहणी केली आणि म्हणाले नामदेवाला म्हणजे नाम्याला बोलवायला पाहिजे मग बोलवता ना तुमच्या त्या नाम्याला मी त्याला चांगलं बक्षीस देईन मस्त जेवायला खायला सुद्धा घालीन तो उद्योगपती म्हणाला अहो नाम्या म्हणजे कोणी माणूस नाही तो एक बैल आहे मी आत्ता घेऊन येतो त्याला तो शेतकरी बाबा म्हणाला आणि लगेचच नाम्याला म्हणजे बैलाला घ्यायला निघून गेला त्या बैलाला दोरीच्या साह्यानं गाडीला जुंपलं आणि म्हणाले हे आरबा खेच हे ढवळ्या अर खेच हे नाम्या हे पवळ्या अर खेच त्याचबरोबर त्या बैलानं जोर लावून ती गाडी चिखलातनं बाहेर काढली हे बघून तो उद्योगपती खुश झाला आणि त्याला समजेना की या गाडीला एकच बैल जुंपलेला असताना बाबांनी चार बैलांची नावं का घेतली उद्योगपतीनं त्याचं कारण त्याला विचारलं बुवा म्हणाले त्याचं काय आहे आमचं नाम या आहे म्हातारा आणि आंधळा त्याला दिसत नाही आता त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपलंय हे त्याला माहिती नाही मी अजून तीन चार बैलांची नावं घेतली कारण नाम्याला असं वाटावं वा की त्याच्याबरोबर अजून तीन महिला आहेत म्हणजे तो टीममध्ये काम करतोय म्हणूनच तो त्याची ताकद अगदी पणाला लावून सर्वोत्तम काम करून दाखवतो नाही म्हणजे साहेब तुमच्या भाषेमध्ये याला टीम स्पिरिट म्हणतात नाही का एक पागोटे मुंडासेवाल्या म्हाताऱ्या शेतकरी बोवांचं हे बोलणं ऐकून उद्योगपती तर चाटच झाला या कथेतील हा कोणतंही काम हे टीम किंवा संघटन केल्याशिवाय होणं अशक्य के जरी असलं तरी त्या टीममधील सर्वच घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जीव ओतून जर का जोर लावला तर कोणतेही काम किंवा कार्य हे अद्वितीय किंवा चोख झाल्याशिवाय राहत नाही आपल्याबरोबर कोणी असू देत किंवा नसू देत आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी नीट चोखपणे करू शकलो तर हा विश्वासच आपल्याला मनोबल देऊन कार्य करून घेण्यामध्ये सहाय्य करत असतो आपण स्वत म्हणजे एक टीम असं जर का समजून प्रत्येक सहकार्याबरोबर तुम्ही स्वतः पुढे होऊन कार्य केलं तर बरोबर असणाऱ्यांचाही विश्वास वाढत असतो टीम किंवा संघटनात्मक काम करत असताना मी बरोबर आहे हे तुम्ही करा हे तुम्ही करा असं सांगत बसणारे हे टीमसाठी घातक मेंबर ठरतात मी हे करू शकतो आणि मीच करणार फक्त मला माझ्या कामात तुमची थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारा हा केव्हाही ग्रेट ठरतो टीम या शब्दाचाच अर्थ असा आहे की टी म्हणजे टुगेदर ई म्हणजे एव्हरी आणि ए म्हणजे अचीवज आणि एम म्हणजे मोर अर्थात टीम यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा